नमस्कार. महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एकीकडे महाराष्ट्राला लाभ मिळत असताना महाविकास आघाडीचा दुटप्पीपणा समोर आला आहे. राज्यातील महिलांच्या कल्याणासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली, मात्र लाडकी बहीण योजना बंद पडायला आधी काँग्रेस पक्षाचे लोक कोर्टात गेले, पुढे या योजनेमुळे तिजोरीवर भार पडेल असे म्हणून महाविकास आघाडीवाल्यांनी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी तर हद्दच केली, ते या योजनेला चक्क भीक म्हणाले. मात्र दुसरीकडे नाना पटोले, वडेट्टीवार आणि संजय राऊत यांनी आम्ही सत्तेत आलो तर या योजनेसाठी दुप्पट पैसे देऊ अशा थापाथापा मारायला सुरुवात केली. त्यामुळे एकीकडे विरोध तर दुसरीकडे योजनेचे गुणगान गात स्वतःचा प्रचार महाविकास आघाडीवाल्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांना म्हणायचं तरी काय आहे असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. महिलांचा प्रचंड प्रतिसाद या योजनेला मिळाल्याने हे लोक बिथरले तर नाही ना असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे. हे लोक सत्तेत आले तर कर्नाटक आणि हिमाचलसारखी ही योजना पण बंद पाडतील आणि तसंही महाविकास आघाडीच्या काळात आणलेल्या सगळ्या योजनांचा लाभ कोणाला मिळतो हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या महायुती सरकारनं महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजनेचा लाभ महाराष्ट्रातील महिलांना मिळत असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अशी दुटप्पी भूमिका घेणं किंवा योजनेच्या विरोधात भूमिका घेणं योग्य आहे का, याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.